Brought to you by Agilus Diagnostics. Agilus Diagnostics. की जेव्हा पालकमंत्री मीटिंगला आले तेव्हा आदरणीय पवार साहेबांसकट प्रत्येक जण त्या हॉलमध्ये उठून उभा राहिला. आता ज्या लोकशाहीबद्दल आम्ही का तुम्हाला वारंवार म्हणतो की हे संविधान बदलायचंय, त्यांना दडपशाही आणायची, याचं जिवंत उदाहरण आज होतं. की आदरणीय पवारसाहेबांनी निधीबद्दल प्रश्न विचारला, नंतर राज्य सरकारनी GR दाखवला, म्हणजे बोलायचं का नाही आम्ही मीटिंगमध्ये. मग आम्ही मन मोकळेपणे प्रश्न नाही विचारायचे. 23 लाख लोकांनी अमोलदादांना मला निवडून दिलंय. बोलत होता रोहितदादांच्याही भाषणाच्या वेळेस मी आले तेव्हा मी थोडे काही ऐकलं. आज एक गंमत झाली खरं तर. आज योगायोगाने इथे यायच्या आधी DPTCची मीटिंग होती आणि एक लोकशाहीचा एक वेगळा अनुभव तिथे मला. आम्ही तिथे DPTCच्या मीटिंगला, मी आज शिरेस्तोवर आदरणीय पवारसाहेब अमोलदादा सगळे बसलेले होते आणि त्याच्यानंतर पालकमंत्री तिथे आले. एक गोष्ट आदरणीय पवारसाहेब माझे वडील म्हणून मी म्हणत नाही आहे, पण खूप शिकण्यासारखी आज मी पाहिली की जेव्हा पालकमंत्री मीटिंगला आले तेव्हा आदरणीय पवार साहेबांसकट प्रत्येक जण त्या हॉलमध्ये उठून उभा राहिला, ही एक आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना शिकण्यासाठी गोष्ट आहे. म्हणजे पवारसाहेब तिथे बसले असते तर कोणी टीका केली नसती, पण पवारसाहेबांनी तो प्रोटोकॉल पाळला की मी एक खासदार म्हणून या मीटिंगला आलो आहे, पण ह्या पदावर आज पालकमंत्री म्हणून जी व्यक्ती बसली आहे त्या व्यक्तीचा पदाचा मान सन्मान झाला पाहिजे. ही कैलासवासी यशवंतराव चव्हाणांची शिकवण आहे, हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्कार आहेत आणि हे प्रत्येक कार्यकर्त्याला माझ्यापासून सगळ्यांनी याची नोंद घेतली पाहिजे. त्यानंतर बरेच चर्चा झाली निधीवरनं, काही मागण्या अमोलदादांनी मी केल्या आणि हे होत असताना काही प्रश्न आदरणीय पवारसाहेबांनी एक प्रश्न विचारला की हा निधी जो वाटप होतो त्याचा प्रत्येक तालुक्यामध्ये कसा वाटप होतो. तर कलेक्टर तिथे बसले होते, ते म्हणाले की हा निधी वाटप तालुका वाईज मला सांगता येणार नाही, मला थोडासा अभ्यास करून तुम्हाला सांगते. साहेब म्हणाले ठीक आहे सांगा आम्हाला. पण त्याच्यानंतर माननीय पालकमंत्र्यांनी एक कागद काढला आणि आम्हाला असं सांगण्यात आलं की एक GR आहे या राज्यामध्ये आणि त्या GR नियमाप्रमाणे आमदार खासदार हे या मीटिंगमध्ये जे येतात ते पाहुणे म्हणून इन्व्हायटी म्हणून येतात, त्यांना इथे निधी मागायचा किंवा बाकी मतदान करायचा वगैरे काही अधिकार नाही. तर खरं तर तुम्ही फार प्रश्न विचारताय, पण हा अधिकार तुम्हाला नाही, तो कमिटी मीटिंगला अधिकार आहे. आता ज्या लोकशाहीबद्दल आम्ही का तुम्हाला वारंवार म्हणतो की हे संविधान बदलायचंय, त्यांना दडपशाही आणायची, याचं जिवंत उदाहरण आज होतं. DPTCमध्ये आम्हाला सगळ्यांना आमंत्रित केलेलं आहे, माझ्याकडे त्याचा GR आहे. GR आमंत्रित व्यक्तीला बोलण्याचा मत मांडायचा अधिकार आहे, तो GR माझ्या फोनमध्ये आता आहे. दुर्दैव वाईट एका गोष्टीचं वाटलं आणि हे माझ्या ध्यानीमनी चाललं नाही. प्रेसवाल्यांनी मला प्रश्न विचारला की आदरणीय पवारसाहेबांनी निधीबद्दल प्रश्न विचारला, नंतर राज्य सरकारनी GR दाखवला, म्हणजे बोलायचं का नाही आम्ही मीटिंगमध्ये. म्हणून मी म्हणलं मी स्वतः GR अभ्यास करते. त्या GR स्पष्टपणे लिहिलेलं आहे की प्रत्येक आमदार खासदार ज्याला आमंत्रित केलेलं आहे त्याला तिथे बोलायचा अधिकार आहे, त्याला मतदान करायचा अधिकार नाही. आम्ही मतदान करायला गेलोच नव्हतो. मग आम्हाला सांगण्यात आलं की आम्ही खरं कमिटी असते आणि आम्हाला तिथे आमंत्रित केलंय. मग प्रोटोकॉलप्रमाणे आम्हाला मागे बसवा पुढच्या मीटिंगला आणि जे कमिटीवाले त्यांना पुढे बसवा. पण ज्या पद्धतीने आदरणीय पवारसाहेबांनी फक्त निधीचा प्रश्न विचारला त्याला उत्तर आम्हाला GR दाखवण्यात आलं. मग आम्ही मन मोकळेपणे प्रश्न नाही विचारायचे. 23 लाख लोकांनी अमोलदादांना मला निवडून दिलंय. तुम्हाला वाटत नाही की आम्ही सरकारच्या जर मीटिंगमध्ये गेलो तर आम्ही प्रश्न नाही विचारायचे? तुम्ही प्रश्न मांडले विचारण्यासाठीच आम्हाला निवडून दिलंय का गप्प बसण्यासाठी निवडून दिलंय? हा निर्णय तुम्ही घ्यायचा. ही एक सशक्त लोकशाही आहे आणि एका लोकशाहीमध्ये प्रत्येकाला मत मांडायचा आणि प्रश्न विचारायचा अधिकार आहे.
आणि रोहित जसं म्हणला तसं ह्याच्यासाठीच हे जे लोकशाहीचा आवाज दाबण्याचं काम हे सरकार करतंय त्याच्या विरोधात आपली लढाई आहे. आणि ते सातत्याने म्हणतात की नॅरेटिव्ह बद खोटं बोलतो, मी रामकृष्ण हरी आहे, मी रोज माझ्या पांडुरंगाला उत्तर देते, बाकी काही करीन पण खोटं बोलणार नाही. त्याच्यामुळे ह्या सगळ्यांमध्ये ज्या पद्धतीने संविधान बदलायचं आहे का माझा आरोप आहे भारतीय जनता पक्षावर. हो, तुमचे खासदार म्हणाले, मी माझ्या कानांनी पार्लमेंटमध्ये ऐकलंय की आम्ही 400 पार होणार आणि या देशाचं संविधान बदलणार, हे मी म्हणत नाहीये, भारतीय जनता पक्षाचे खासदार म्हणलेले आहेत.